लोकसभा निवडणुकीनंतर आणि आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर शहर उत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आता पोस्टर आणि सोशल मीडिया वॉर चांगले सुरू झाले आहे. चार टर्म आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांच्यावर आता पक्षातून नाराजी वाढताना दिसत असून यंदा बदल अपेक्षित मानला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे पहिले आमदार स्वर्गवासी लिंगराज वल्याळ यांचे सुपुत्र नागेश वल्याळ यांनी विजयकुमार देशमुख यांच्या त्रासाला आणि पक्षातील गटबाजीला कंटाळून पक्ष सोडून BRS पक्षात प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते एकदा पुन्हा विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात मैदानात उतरले असून त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट सध्या शहर उत्तर मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास, मात्र शहर उत्तरमध्ये झाला फक्त विवाह, वाढदिवस आणि चोळी कार्यक्रमाचा प्रवास अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे. या माध्यमातून त्यांनी विजय देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपमध्ये विजय देशमुखांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी जोर धरत असताना आता भाजपचे पहिले आमदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र माजी नगरसेवक नागेश वल्याळ देखील मैदानात उतरल्याने विजय देशमुखांची डोकेदुखी वाढणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.